युनिटी स्पोर्ट क्लब कळमनुरी संघाची धावसंख्या आहे ती मात्र 4 गडी बाद 28 धावसंख्या आहे. तर चला सुपर डीजे माऊली संघाच्या संघनायक सुनील देसाई कृपया आपण कोणताही अडथळा इथे आणायचा नाहीये. दोन्ही पंच आपापसात इथे विचार विनिमय करतात आणि लवकरच त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत कळ आणि याचबरोबर पंचांचा निर्णय हा अंतिम राहिलेला आहे. नो चेंडू आता मात्र इथे दिला गेला आहे, घोषित केला गेला आहे. तर हा चेंडू आता मात्र गोलंदाज रोशन याला आता मात्र पुन्हा टाकावा लागेल. रोशन याचा विचार केला त्यांनी आतापर्यंत चेंडू फेकले गेले. युनिटी संघाची संख्या आहे ती आता मात्र इथे 28 संख्या आहे. तर सुपर डीजे माऊली संघाच्या संघनायकास विनंती झाली कृपया आपण पंचांचा निर्णय हा अंतिम राहील, त्याविरुद्ध तुम्ही अपील करू शकत नाही. चला रामदास मानवर मयूर असे आपण सुज्ञ एक चांगले खेळाडू आहात, एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही खेळलेले आहात. तर कृपया विनंती असेल, कृपया आपल्यास विनंती आहे की बराच वेळ या सामन्यावरती खर्च झालेला आहे. आपल्याला याच्या दिवसात अंतिम सामना देखील आपण खेळवायचा आहे. तो सामना किमान 3 षटकांचा व्हावा अशी आयोजक समितीची आता मात्र एक संकल्पना असणार आहे. तर कृपया विनंती असेल. चला पंच आपण आपला निर्णय दिलेला आहे. तर चला रामदास महानोर मयूर असे आपण एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरचे खेळाडू आहात, कृपया रिस्पेक्ट करा पंचांच्या निर्णयाचा. दगडी चाळ मित्रमंडळ आयोजित रबरी बॉलची ही पावसाळी एक दिवसीय श्रृंखला, या श्रृंखलेतील पहिल्या फेरीतील पहिला सामना आपण पाहत आहात. युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध सुपर डीजे माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान जिथे नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय यावेळेस आता मात्र घेण्यात आलेला आहे. परंतु काहीसा तो निर्णय अंगलट आल्यासारखा दिसतोय तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचं. कारण अवघ्या 28 धावा जमा करताना आता मात्र दमछाक पाहायला मिळाली. कारण 28 धावा धावफलकावरती आणण्याकरिता जवळपास आपल्या आघाडीचे 4 मोहरे आता मात्र टिपले गेलेत ते आता मात्र युनिटी या संघाचे. तर चला पंच आपण आपला निर्णय ठाम राहायचा आहे. मी वारंवार विनंती करतोय की मयूर वाक्से असतील, त्यानंतर रामदास मानवर असतील, गजानन बोर्डरे असतील, अतिशय मोठ्या प्लॅटफॉर्मवर खेळणारे हे खेळाडू आहेत. त्यांनी एक चांगली स्पोर्ट्समनशिप दाखवावी. आणि याच दरम्यान दगडी चाळीतील एक आधारस्तंभ आपण ज्याला म्हणतो आजचे बर्थडे बॉय ओमकार राजे ढेके पाटील यांचं शुभ आगमन झालेले. आमच्या तमाम टेक्निक कमिटीतर्फे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण क्रिकेट असोसिएशनतर्फे आपणास उदंड आयुष्याच्या लाख लाख शुभेच्छा. तर चला पंच बराचसा वेळ तिथे वाया गेलेला आहे. स्क्वेअर लेग अंपायर कैलास जाधव आणि मुख्य पंच सागर त्यांनी कृपया लवकरात लवकर आपला निर्णय आमच्यापर्यंत कळवायचा आहे. पंच आपला निर्णय.
तर धावसंख्या यावेळी 10 फलकावरती, आता मात्र 28 एक चेंडू झालेला आहे या षटकातील. गोलंदाज रोशन पुन्हा बॉलिंगवर तयार. काय टेक्निकल अडचणीमुळे आपण पुन्हा सामना सुरू करतोय. तर सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन गोलंदाज रोशन सामना करेल. फलंदाज एक तडाख्यामध्ये फलंदाज यावेळेस, आता मात्र क्रमांक 6 झालेला फलंदाज. या दरम्यानचा या दरम्यानचा अखूट टप्पा चेंडू होता. परफ्युम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो त्याच प्रकारची डिलिव्हरी यावेळेस आता मात्र गोलंदाज रोशन करवी टाकण्यात आलेली आहे. या षटकातील चेंडू झालेत आता मात्र दोन चेंडूच्या सामन्यानंतर विचार केला तर धावसंख्या 10 फलकावरती आता मात्र फक्त 28 धावा. परंतु यावेळेस आता मात्र कोण थांबवणार या फलंदाजाला. याचबरोबर एक मोठा खणखणीत षटकार आता मात्र येतोय तो डीप मिड विकेट डोक्यावरून 6 धावांकरिता. तर या 6 धावांचे समीकरण आता मात्र 6 ने वाढत आहे. धावसंख्या जाऊन थांबते ती 34 या धावसंख्येवरती. बघितलं तर टी फॉर टॅट उत्तर दिलंय, जशाच तसं उत्तर दिलंय ते गोलंदाज रोशन याला. पुन्हा एकदा अखो टप्पा चेंडू होता. पंचांकडे अपील जरूर जाते मागितली, परंतु पंच आता मात्र कटाक्ष आहेत. पंचांनी पाहिलं की या अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी होती, त्यामुळे जी काय ती पंचांची अपील आता मात्र फेटाळली गेलेली आहे. गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा तयार, जो मुंबई पुणे हायवे इनक्लूड मारा करेल. एक गोलंदाज नवोदित गोलंदाज रोशन या दरम्यानचा चेंडू अतिशय सुंदर चेंडू होता. पंच बाहेर निघतायत आणि जमिनीगत हात समांतर करतायत आणि सांगतात आम्हाला की हा चेंडू रोशन तुम्हाला पुन्हा टाकावा लागेल. दरम्यान चेंडू आता मात्र जातोय अवांतर. या अवांतर धावसंख्य समीकरण आता मात्र 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते 35. चांगलं प्रत्युत्तर यावेळेस आता मात्र देतोय तो गोलंदाज रोशन. या षटकातील हा जवळपास अंतिम चेंडू असेल. या षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या 10 फलकावरती मात्र 35 धावसंख्या. अखो टप्प्यात चेंडू होता अतिशय सुंदर चेंडू, परंतु या चेंडू देखील दंडित केले गेले मुख्य पंच सागर अणुसे यांच्या मार्फत. तर धावसंख्या 10 फलकावरती आता मात्र 36 धावा धावसंख्येवरती. 4 गाण्याच्या मोबदल्यात 36 धावा आता मात्र जमत यश आले ते युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. या दरम्यान चेंडू जाणूनबुजून हवेत खेळला गेला. चेंडू जातोय तर कव्हर पॉइंट आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या माध्यमातून चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल. तोपर्यंत मात्र 3 धावा आता मात्र धावून पूर्ण केल्यात. तर 14 प्रयत्न होते परंतु प्रयत्न मात्र असफल ठरतोय. या 3 धावेंचं समीकरण मात्र 3 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती 39 घरामध्ये. 39 धावा करून 40 धावांचा कंपल्सरी धावा 40 तुम्हाला करायचे आहेत सुपर डीजे माऊली या संघाला, कारण ज्ञानपीठाचा कौल जिंकलाय तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाने. तर 40 धावांचं आव्हान असणार आहे ते सुपर डीजे माऊली या संघाला. तर विनंती सर देवा चव्हाण युनिटी संघाचा संघनायक देवा चव्हाण. हो चालेल ना. तर यानंतर विनंती असेल चला पहिल्या फेरीत दुसरा सामना रॉयल बी विरुद्ध दत्तकृपा. या दोन्ही संघांच्या संघनायकाच पहिला कॉल असेल. या पुढील सामना रॉयल बी विरुद्ध दत्तकृपा स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान खेळला जाईल. या दोन्ही संघाच्या संघनायकाच पहिली पुकार असेल. प्रितेश राणे कृपया आपण यायचंय. पहिल्या फेरीतील दुसरा सामना असणार आहे तो रॉयल बी विरुद्ध दत्तकृपा या दोन संघादरम्यान. या दोन्ही संघाच्या संघनायकास पहिली पुकार असणार आहे की कृपया आपण नाणेफेकडे यायचंय. आमचे प्रमुख अतिथी इथे आलेले त्यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल याची नोंद याची दखल आपण घ्यायची आहे कृपया. तर चला रॉयल बी आणि दत्तकृपा या दोन संघादरम्यान विनंती असेल की कृपया आपण नाणेफेकसाठी इथे यायचंय. तर देवा चव्हाण विनंती असेल कृपया आपण किंवा प्रतिष्ठाने
यांनी आमच्या आयोजक समितीशी आता मात्र संपर्क साधायचा आहे. तर धन्यवाद डीजे, अतिशय आपण सुमध संगीत ऐकलं. ते एस के साऊंड्स अँड इव्हेंटचे प्रोप्रायटर उदय पवार आणि सूरज पवार यांच्या या पवार बंधूंच्या माध्यमातून. तर नुकतंच इथे आगमन झालेले दगडी चाळ पुरस्कृत मर्यादित क्रिकेटची स्पर्धा, रबर बॉलची स्पर्धा ही, या स्पर्धेतील हा दिवस अतिशय मोठ्या दिमाखात इथे पार पडतोय. आणि या दरम्यान आदरणीय श्री भरत नारनवर साहेब यांचं ते शुभ आगमन झाले. एक युवा उद्योजक यावेळेस बांधकाम क्षेत्रातील एक मोठं नाव यावेळेस आता मात्र आपण पाहत आहोत, त्यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या दरम्यान आदरणीय श्री भरत नारनवर साहेब एक युवा उद्योजक बांधकाम व्यवसायातील त्यांच्या समवेत असतील आदरणीय ह भ प संजय महाराज डेके पाटील, त्यानंतर गणेश गोलप, संभाजी घोरपडे, रवींद्र गोपनार आणि बाबजी गोपनार, तसेच कैलास जाधव, आणि यानंतर पनवेल महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आदरणीय विजय खानोकर, तसेच त्यांच्या समवेत रामदास महानवर आणि सर्व मित्र परिवार यावेळेस आता मात्र आपण पाहत आहात. खेळपट्टीचं इथे उद्घाटन केलं जात आहे आदरणीय श्री ह भ प संजय महाराज डेके पाटील यांच्या समवेत. आणि आज त्यांचा चिरंजीव ओमकार राजे डेके पाटील यांचा देखील आज वाढदिवस आहे. आमच्या संपूर्ण टीमतर्फे आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण असोसिएशन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून कुमार ओमकार राजे डेके पाटील यांना आजच्या या जन्मदिनाच्या निमित्ताने
लाख लाख शुभेच्छा असतील। तर उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते या वेळेस आपण मात्र पाहत आहात की खेळपट्टीचं इथे उद्घाटन केलं जाते। यावेळेस आपण पाहत आहात आदरणीय श्री भरत नारनवर साहेब, एक युवा उद्योजक, बांधकाम व्यवसायातील एक मोठं नाव आपण यावेळेस आता मात्र पाहत आहोत खेळपट्टीवरती। त्यांच्या समोर असतील हबब आदरणीय संजय महाराज ढेकळे पाटील, गणेश घोलप, संभाजी घोरपडे, रवींद्र गोपनार, बाबजी गोपनार, कैलास जाधव, रामदास महानवर, त्यानंतर या सर्व अमन लोहिया, या सर्व मान्यवरांच्या आधिपत्याखाली यावेळेस आता मात्र खेळपट्टीचं इथे उद्घाटन केलं जात आहे। आलेल्या तमाम मान्यवरांचं दगडीजाळ मित्र परिवारातर्फे सहर्ष स्वागत करीत आहोत। तर या दरम्यान विनंती असेल, पहिल्या फेरीतील दुसरा सामना रॉयल बी विरुद्ध दत्तकृपा या दोन संघादरम्यान इथे खेळवला जाईल। या दोन संघाच्या संघटनाकास विनंती असेल की कृपया आपण लवकरात लवकर व्यासपीठाजवळ यायचं आहे, कारण आलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपल्या साने आपल्या नाणेफेक केली जाईल आपल्या सामन्याची, याची नोंद, याची दखल आपण घ्यायची आहे। दगडीजाळ मित्रमंडळ पुरस्कृत एक दिवसीय पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा, मर्यादित षटकांची स्पर्धा, या स्पर्धेसाठी खेळपट्टीच्या उद्घाटन प्रसंगी आपण पाहत आहात आदरणीय श्री भरत नारनवर साहेब, गणेश घोलप, संभाजी घोरपडे, कैलास जाधव, रामदास महानवर, तसेच ह ब प आदरणीय श्री संजय महाराज ढेकळे पाटील, त्यांच्यासमोर त्यांचे चिरंजीव जे आजच्या दिवसाचे खास आणि प्रमुख आकर्षण म्हणजे त्यांचा आज वाढदिवस आहे। चिरंजीव ओमकार राजे ढेकळे पाटील, त्यानंतर रवींद्र गोपनार असतील, बाबजी गोपनार असतील आणि संभाजी घोरपडे आणि त्यांचा पूर्ण मित्र परिवार असेल। यावेळेस आता मात्र आपण पाहत आहोत खेळपट्टीच्या दिशेने, खेळपट्टीचं इथे उद्घाटन झालेलं आहे। थोड्याच वेळात व्यासपीठावरील पूजन देखील इथे केलं जाईल। यानंतर आपण वळूया सामन्याकडे, चालू सामना रंगतोय तो युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध सुपर डीजी माऊली स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान, जिथे सत्र क्रमांक एक संपलेला आहे, फर्स्ट इनिंग इथे आता माझं संपलेले आहे। अवघ्या 24 चेंडूंमध्ये 39 धावापर्यंत मजल मारता आली ती युनिटी स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला, आणि 39 धावा करून 40 धावांचं आव्हान ठेवलंय ते सुपर डीजी माऊली या संघासमोर। तर बघूया सुपर डीजी माऊली हे आव्हान कशा प्रकारे पार पाडते, की युनिटी संघाचे हे गोलंदाज त्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवत आहेत। तर हे आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस आता मात्र आपण पाहत आहात गोलंदाज सांघिक षटक क्रमांक एक हाताळतोय तो गोलंदाज विशाल ढोले। तर 40 धावांचं आव्हान पार पाडण्यासाठी यावेळेस आता मात्र सलामीची जोडी, प्रारंभिक जोडी विस्फोटक फलंदाज गजानन बोर्डरे, तर त्याच्यासमवेत आपण पाहत आहात फलंदाज शशी जाधव, दोन्ही विस्फोटक फलंदाज यावेळेस आता मात्र आपण खेळपट्टीकडे पाहत आहात। तर अनुभवी गोलंदाज यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज विशाल ढोले। विशाल ढोलेच्या बाबतीत सांगायचं झालं तर डेक्कन जिमखाना या क्लबकडून खेळताना एक मोठी चांगली खेळी यावेळेस आता मात्र गोलंदाज विशाल ढोले यांनी केली। एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे तो, असा खेळाडू यावेळेस आता मात्र युनिटी संघामध्ये आपल्याला दिसतोय। आणि सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक आता मात्र इथे हाताळताना तो आता मात्र आपल्याला दिसेल। या दरम्यान खेळपट्टीचं उद्घाटन झाल्यानंतर सर्व मान्यवरांनी विनंती की आपण कृपया व्यासपीठावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे, आपली आसन व्यवस्था इथे आता मात्र केलेली आहे। स्ट्राईक एंडवरती फलंदाज गजानन बोर्डरे, तर नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज शशी जाधव, दोन्ही विस्फोटक फलंदाज यावेळेस आता मात्र आपण पाहत आहोत सुपर डीजे माऊली या संघाकडून खेळताना। 40 धावांचं आव्हान स्वीकारून खेळपट्टीवरती आलेला हा संघ बघूया कशा प्रकारे या आव्हानाचा पाठलाग करतोय। तर या आव्हानाचा पासून वंचित ठेवण्यासाठी गोलंदाज विशाल ढोले आता मात्र सज्ज होते। मुंबई पुणे हायवेकडून मारा करेल गोलंदाज
विशाल ढोले, तो विनंती असेल रॉयल बी आणि दत्तकृपा संघाला की कृपया आपण लवकरात लवकर नाणेफेकत यायचंय. पहिला चेंडू आता मात्र पंचांचा येतो हिस्सा तो डेड बॉलचा, कारण खेळपट्टीच्या बाहेर जर चेंडू पडला तर मात्र त्याला डेड घोषित केला जाईल. या नियमावलीप्रमाणे पहिला चेंडू मात्र पंच डेड करार करतायत आणि ते फलंदाज गजानन बोर्डरे याला या दरम्यानचा बॅटचा आउटरच घेत चेंडू जातोय तो थर्ड मॅच दिशेने, जिथे एक धाव आता मिळते, दुसरा तर कोणताही प्रयत्न नाही, प्रयत्न मात्र असफल ठरतोय आणि निश्चितच धावसंख्येचं खातं इथे मात्र सुरू केलं जाते. धावसंख्या जाऊन थांबते ती बिन गडी बाद एक या धावसंख्येवरती. तर धावसंख्येचा श्रीगणेश आता आता मात्र केलेला आहे. तर बघूया फलंदाज यावेळेस मात्र स्ट्राईक वरती फलंदाज शशी जाधव यात्रामध्ये पुन्हा दाखवू टप्पा चेंडू होता, चेंडू आता मात्र खेळून काढले, चेंडू जातोय तो फाईन आणि लॉंग रनच्या माध्यमातून सीमेरच्या नजदीक पार चार धावन करीता. पहा काय दिले ते प्रत्युत्तर, षटकार आता मात्र येतोय तो या षटकातील क्रमांक तीन चेंडूवरती. या षटकरण समीकरण आता मात्र वाढते, समीकरण जाऊन थांबते ते अकराच्या घरामध्ये. सचिन यादव जसं काय जणू काही पवेलन मधून सेट होऊन आलं की काय असं वाटतंय, कारण आल्याला त्यांनी आता मात्र गोलंदाज विशालवरती आता मात्र प्रहार करण्याचं सत्र इथे सुरू ठेवलेलं आहे. पहिला चेंडू बघितलं होता या षटकातील चेंडू क्रमांक दोन वरती त्यांनी लॉंग लेग आणि फाईन लेगच्या माध्यमातून चौकार वसूल केला, परंतु तदनंतर आणि पहिला अकुटप्पा चेंडू होता त्या अकुटप्पा चेंडूवरती आता मात्र सहा धावा आता मात्र वसूल केला. परंतु यावेळेचा चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर टाकला चेंडू होता, त्या चेंडूला आता मात्र पंचाने केलं दंडित. अवांतर धावसंख्येवरती समीकरण मात्र एक ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र बारा या धावसंख्येवरती. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू, परंतु चेंडू टाकल्यानंतर इष्टीचा आता मात्र पूर्ण चकतो गेलोय, चकला गेला चेंडू जातोय तर फाईन लेग आणि थर्ड मध्ये दिशेने, जिथे एक धाव पूर्ण दोन धावचा प्रयत्न आणि धावा आता मात्र पूर्ण करतायत आणि या दोन धावेनंतर समीकरण मात्र दोन ने वाढते. पंच ऑफ द बॅट, पंच ऑफ द बॅट, ऑफ द बॅट, धन्यवाद. या दोन धावे समीकरण दोन ने वाढते, धावसंख्या थांबते ती आता मात्र चौदाच्या घरामध्ये. एक चांगली सुरुवात, एक सन्मान्य सुरुवात यावेळेस आता पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा एक अवांतर चेंडू टाकलाय तो गोलंदाज विशाल ढोले याने, कारण थोडंसं बघितलं तर धावांची गुंतवणूक कमी असताना जर तुम्ही अशा प्रकारचे अवांतर चेंडू टाकाल तर मग मात्र आपण आपल्या संघाला पराभवाच्या गर्तेत आपण नेऊ शकता. यानंतर पुन्हा एकदा डा उजव्या स्टेशन चेंडू होता, चेंडूवरती आता मात्र पुन्हा एकदा पंच भर मैदानामध्ये कवायत करतायत आणि आम्हाला सांगतायत की हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. या दरम्यान धावसंख्येचं खातं मात्र एक ने वाढते, धावसंख्या थांबते ती सोळाच्या घरामध्ये. न समजलेला चेंडू होता जो अंदाज बांधला होता फलंदाज शशीने, त्या अंदाजापेक्षाही कमी उसळी घेतली गेली, त्यामुळे काय बाईच्या माध्यमातून एक धाव आता मात्र मिळते. या एका धावांचं समीकरण मात्र एक ने वाढते, धावसंख्या थांबते ती सतराच्या घरामध्ये. शशी जाधव आता मात्र स्ट्राईक वरती येतोय तो एक विस्फोटक फलंदाज, फलंदाज गजानन बोर्डरे ज्याला पहिल्या चेंडूवरती मात्र मिळालं होतं जीवनदान. बघूया त्या जीवनदान कशा प्रकारे फायदा घेतो. या दरम्यान चेंडू खेळून काढला आहे, व्ही शेप मध्ये जातोय चेंडू, जातोय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ क्षेत्रातून सरळ सहा धावांकरिता.
दाखल करते आपण 22-40 धावांची गुंतवणूक असताना जर तुम्ही 22 धावा जर मात्र द्याल बहाल कराल तर मग मात्र आपला संघ कुठेतरी मात्र पराभवाच्या गर्तेत सापडणार आहे. धावसंख्या ती माफरा 23 धावसंख्या आहे. 40 धावांचं आव्हान आहे. 23 धावा आता मात्र धावफलकावरती लागलेले आहेत. तर सांघिक दुसरं वैयक्तिक परिषदेक गोलंदाज देवाज चव्हाण यावेळेस आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरतोय कारण जो अंदाज बांधला होता चेंडूच्या उसळीचा त्याही पेक्षा कमी उसळी घेतली गेली आणि त्यामुळे जी काय बॅटची किनार घेऊन चेंडू जातोय तो फायनलच्या क्षेत्रामध्ये ते स्वतः संघनायक प्रितेश राणे चेंडू खाली येतात. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल पर्यंत मात्र एक धाव पूर्ण करतोय. या एका धावच्या भरापर्यंत समीकरण मात्र एक ने वाढतोय. धावसंघ धावफलक आता मात्र एक ने वाढतोय. धावसंघ जाऊन थांबते ती एका षटकाच्या संपतीनंतर एक षटक आणि एका चेंडूच्या संपतीनंतर धावसंख्या आहे ती बिनगडी बाद चोवीस. ही आता मात्र एक जमीनची बाजू असणार आहे ती सुपर डीजी माऊली स्पोर्ट क्लब कळमुली या संघाची. पुन्हा एकदा अखो टप्पा चेंडू परंतु पंचांचा इशारा येतोय तो डेड चेंडूचा. खेळपट्टीच्या पाठीमागे जर चेंडू टाकला किंवा पडला तर मात्र त्याला डेड करार केलं जाईल, डेड घोषित केलं जाईल याची नोंद आता मात्र आपण घ्यायची. तर दरम्यान पुन्हा एकदा मुंबई पुणे हायवे एंडकडून मारा करेल तो उजव्याचा गोलंदाज देवाज चव्हाण. देवाज चव्हाणवरती केलेलं हे आक्रमक परंतु झेल घ्यायचा प्रयत्न होता. प्रयत्न मात्र असफल ठरतोय. चेंडूची पुन्हा एकदा उचल होईल पुन्हा फेक होईल तोपर्यंत मात्र दोन धावा मात्र धावून पूर्ण करतायत. आणि याचबरोबर पुन्हा एकदा एक जीवनदान मिळतंय ते फलंदाज गजानन बोर्डरे याला. गजानन खेळतोय आपला नाबाद 9 या धावसंख्येवरती. तर संघ जाऊन थांबतोय तो नाबाद 26 या धावसंख्येवरती. एक जमीची बाजू एक सावध आणि एक आक्रमक सुरुवात यावेळेस आता मला आपण पाहतोय तो सुपर डीजी माऊली स्पोर्ट क्लब कळमुली या संघाकडून. दरम्यानचा चेंडू टी फॉर टॅट जशा तसं प्रत्युत्तर दिले गोलंदाज देवाज चव्हाण याने. आपल्या खांद्यांचा अतिरिक्त वापर केला गेला आणि गुडलेन स्पॉटवरून यावेळेस आता मात्र चेंडूला आता मात्र टेक ऑफ केलं करून दिलेलं आहे. चेंडू जातोय तो आता मात्र निर्धार स्वरूपामध्ये. वरुण राजा देखील इथे आलेला आहे कारण त्याला माहिती आहे की आज चिरंजीव ओमकार राजे ढेकळे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्याचं अभिष्ट चिंतन करण्यासाठी यावेळेस मात्र देखील रबर बॉलची स्पर्धा जी आयोजित केलेली आहे त्याला मात्र हजेरी लावली ती या वरुण राजांनी. दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा पंच करार करतायत, दंडित करतायत. आणि याचबरोबर अवांतर चेंडू सामतीनंतर धावसंख्या मात्र धावफलकावरती वाढते ती 27 धावा धावसंख्येवरती. 40 धावांचा अवांचा पाठलाग करताना धावसंख्या जमवली आतापर्यंत मात्र 27 म्हणजे जवळपास अजून देखील 13 या धावसंख्येची गरज असणार आहे की या दगडीचा पुरस्कृत रबर बॉल स्पर्धेतील पहिला वहिला विजय मिळवण्यासाठी सुपर डीजी माऊली या संघाला. विचार केला तर गजाननच्या भाषेत सांगायचं झालं तर फक्त 2 फटक्यांचा खेळ शिल्लक आहे 13 धावांसाठी. दरम्यानचा गोलंदाज पुन्हा तयार. यावेळेस आता मात्र चेंडू खेळून काढला. चेंडू जातोय तो सरळ मिड ऑन आणि लॉंगाच्या डोक्यावरून. पंचांचा इशारा येतोय. पंच चौकार षटकार या 6 धावांचं समीकरण आता मात्र वाढते. जाऊन थांबते धावसंख्या ती मात्र 33 या धावसंख्येवरती. या दरम्यान पुन्हा एकदा सुंदर चेंडू. बघा आपल्या खांद्यांचा वापर केला गेला. शेवटच्या क्षणी चेंडूवरती आपले फिंगर रोज केले गेले आणि टप्पापर्यंत काहीसा आत येणारा चेंडू होता. परफ्यूम डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो त्याच प्रकारची डिलिव्हरी यावेळेस आता मात्र आपण पाहत आहोत गोलंदाज देवा याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्लोवर ओव्हर चेंडू होता. चेंडूला आता मात्र खळून काढले. चेंडू जातोय तो सरळ आपल्या सिली मिडल क्षेत्रामध्ये. आणि याच बरोबर पुन्हा एकदा तिसरं जीवनदान मिळतंय ते फलंदाज गजानन बोर्डरे याला. निश्चित आज आता मात्र चांगलं नशीब घेऊन आलाय की काय किंवा आजचा दिवस एक चांगला दिवस म्हणावा लागेल गोलंदाज च्या ऐवजी फलंदाज याचा. कारण फलंदाज गजानन बोर्डरे याला मिळालेले हे तिसरं जीवनदान. तिन्ही जीवनदान त्याला आता मात्र धेलच्या स्वरूपामध्ये भेटलेले आहेत. नाही ना चला रॉयल बी आणि दत्तकृपा अंतिम कॉल आहे. तर रॉयल बी चा संगणक इथे आलेला आहे आणि दत्तकृपाचा देखील आलेला आहे. तर विनंती असेल आजच्या दिवसाचे बर्थडे बॉय ओमकार राजे यांच्या शुभ हस्ते ओमकार राजे ढेकळे पाटील यांच्या शुभ हस्ते यावेळेस या पुढील सामन्याचं नाणेफेक केलं जाईल. रॉयल बी विरुद्ध दत्तकृपा या दरम्यानचा चेंडू आणि याचबरोबर षटकार मारतोय. आणि षटकार निशी धावसंख्येचं खातामध्ये जात आहे ते इक्वल धावसंख्या होते आणि 40 धावसंख्येची बरोबरी गाठलेली. आणि याच बरोबर
युनिटी संघ आता मात्र या स्पर्धेतून आता मात्र आपला निरोप घेतोय, तर त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना बेस्ट ऑफ लक। तर सुपर टीचे माळी संघाच्या संघनायकास आणि त्याच्या पूर्ण टीमसाठी त्यांना हार्दिक अभिनंदन।